नक्कीच भाजपच जिंकणार आहे, त्याचं कारण भाजपने इथे काम केलेलं आहे. आमचे मुख्यमंत्री जे आहेत तरुण तळमळदार आहेत, एक स्वच्छ अशा प्रकारची प्रतिमा त्यांची आहे, आणि मोदीजींनी देशात आणि गोव्यामध्ये जे काम केलं ते लोकांना रिकग्नाइज होत आहे. डबल इंजिनचं सरकार काय करू शकतं लोकांनी बघितलंय. एकीकडे भाजप असा विश्वास व्यक्त करत असताना भाजपमध्ये देखील ज्येष्ठ नेते असतील असे सगळे बंडखोरी करत असताना दिसले, त्याबद्दल तुम्ही काय? असं आहे की भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये शेवटी एक सामूहिक निर्णय प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेत आम्ही निर्णय करतो. आता एखाद्याला जर निर्णय तो आवडला नाही तर त्या निर्णयाच्या बद्दल ते काही रिॲक्शन देतात. मला असं वाटतं की परिवारामध्ये सामूहिक प्रक्रियेने झालेला निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे. पण आता ज्यांनी तो मान्य केला नाही त्याबद्दल मी एवढंच म्हणेल की आम्हाला त्याचं दुःख आहे. भाजपचे दिवंगत नेते आहेत मनोहर पर्रिकर, त्यांचे पुत्र जे आहेत उत्पल पर्रिकर यांनी देखील भाजपकडे तिकिटाची मागणी केली होती, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं असं. त्यामुळं समर्थक असतील ते कुठेतरी भाजपवरती नाराज असल्याचं एकूण चित्र आहे. पहिली गोष्ट आहे की भाजपने त्यांना तिकीट नाकारलं नाही, भाजपने त्यांना दोन पर्याय दिले आणि या दोन पर्यायाप्रमाणे आपण त्या ठिकाणी निवडणूक लढा आणि पारंपरिक निवडून येणारी सीट देखील ऑफर केली होती. मात्र त्यांचा हट्ट होता की मला हीच सीट पाहिजे. आता शेवटी पक्ष आहे, अशा प्रकारचा हट्ट चालत नाही. त्यामुळे आम्हाला निश्चित याचं दुःख आहे की ते वेगळे लढतात.